हॅलो नमस्ते, वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड. सो आजचा व्लॉग मी आता स्टार्ट करते. आता वाजली 9:30, तर आता दूधवाला आलेला आहे. आम्ही आता दूध आणायला चाललो. सो चल, तर मी आधी आता दूध घेऊन येते. तर ना यायला वेळ झाला आहे त्यांना, दूधवाल्यांना. तर आता मी कॉल केला होता, हे येतो बोललेत. सो आम्ही चाललो आहे आता. चल लेट्स गो. तर ना आम्ही आता उन्हात चाललो एवढ्या लांब. आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय. सो ना आदिराज एवढा परेशान करतोय, बसतच नाही व्यवस्थित, सारखा हलतोय वळवळतोय. तर ना माझा हात दुखायला लागला आता. तर बघा खूप अवघड असतंय एकट्याने राहणं. तर घरचे कोणी सोबत असले ना की थोडंसं बरं असतं. तर फौजींची ड्युटी असल्यामुळे फौजींना जायला लागतं इकडे तिकडे. तर ना लेट हो गए अभी. तर ना त्या ताईंनी मला काल आणलं होतं बाईकवरनं, तर त्या घेऊन आले दूध. तर मला थोडंसं लेट झालं. सो चलो आता आम्ही दूध घेऊन येतोय. तर ना बघा मी काय म्हणत होते, तर एकटीने राहणे खूप अवघड असतं. तर सोबत कोणीही असलेलं कधी चांगलं, तर आपल्याला वाटतंच असतं की आपण एकटे राहू शकतो किंवा आपण एकटं असलेलं बरं असतं. पण असं काही नाही आहे, सोबत असलेली कधीही चांगलं आणि आपली माणसं आपल्यासोबत असायलाच पाहिजेत. सो आता आम्ही दूध घेऊन आलो आहे आणि खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आता मी नाश्ता बनवते आणि आदिराज रडतोय. तर मी नाश्ता बनवत होते त्यामुळे आदिराज इथे एकटाच होता आणि आदिराज रडतोय. काय झालं आदी? असं चालू असतं सारखं रडायचं. हा 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 हा, आता हसायला येत ना आधी. ये चल. तर आता कपडे धुवायचे, नाश्ता करते अगोदर. आदिराजला झोपवते कारण त्याला झोप आली आहे. तर आता दोन वेळा तो फिरून आलाय मस्त. सो चला, तर आता मी नाश्त्याला बनवले पोहे. तर अगदी थोड्याशा तेलामध्ये बनवले त्यामुळे असं थोडस ड्राय दिसत आहे तुम्हाला. तर अगदी थोड्या तेलामध्ये बनवलेत. आणि आयुषला टिफिनला आज शिरा केला होता, तर तो म्हणला की मला शिरा पाहिजे, त्यामुळे मग मी शिरा बनवलं. त्याच्यातलं थोडंसंच राहिलंय. तर मला मी चपाती भाजी दिली नव्हती, त्याच्यामुळे फक्त शिरा दिला होता. त्यामुळे दोन्ही टिफिनमध्ये त्याला शिरा दिला. जेवढा खाईल तो खाईल, बाकीचा वापस घेऊन येतो. आणि स्नॅक्समध्ये त्याला चिवडा आणि नमकीन दिले. तर बघूया आता आम्ही पटकन नाश्ता करून घेते, त्याच्यानंतर आदिराजला झोपवायचं पण आहे. तर आदिराज रडतोय. सो चला. सो चलो, तर आता आम्ही नाश्ता करून घेतो, मग बोलते तुमच्यासाठी. तर आता वाजलेत 8:30 आणि आम्ही आता जेवण करणार आहे. तर मी आज ना मस्त अशी काकडीची एक रेसिपी बनवली, एक प्रकारचा चिला म्हणू शकतो किंवा थालीपीठ म्हणू शकतो. तर चला, तर जर तर मी पहिल्यांदाच ट्राय केली, याच्या आधी मी रेसिपी बघितली नाही, काही नाही, फक्त एक काकडी होती माझ्याकडे. तर थोडीशी ती पिकलेली, म्हणजे पिकत होती, त्यामुळे मग त्याचा यूज करण्यासाठी मी काहीतरी एक बनवलंय चिला टाईप. तर चला, तर आता सगळ्यात आधी मी आयुषला दिले. सो बघूया आता आयुषचे रिएक्शन काय असणार आहे. तर आवडलं आम्हाला दोघांना पण, रेसिपी परत बनवेन आणि मी तुम्हाला रेसिपी दाखवेन. सो चलो, तर आम्ही आता जेवण करून घेतो. आदिराज देखील खेळतोय शांत. तर हे हा चिला मी सॉस सोबत सर्व केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता जाळी छान पडलेले आणि खूप छान लागतं. तर मी आता खाते. सो या जेवायला. मग हाच आमचा लंच आहे आजचा, साधा सिंपल. तर दररोज चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो, त्याच्यामुळे असं काहीतरी वेगळं. आणि काकडी होती माझ्याकडे, थोडीशी पिकत होती, मग ती फेकून न देता त्याचं काहीतरी बनवण्यासाठी मी हे ट्राय केलं आहे. आणि खूप छान तुम्ही बघू शकता, छान जाळी पडलेली आहे. दुसऱ्या बाजूने एकदम सॉफ्ट असं भाजलेलं आहे दोन्ही साईडने. तर खूप छान लागतो, टेस्टी लागतोय. तर मी रेसिपी लवकरच शेअर करेन दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये. तर सो आता वाजलेत 6:15. सो काल दळण ठेवलेलं आहे चक्कीमध्ये. तर त्यांनी काल दळून नाही दिलं, ते म्हणले उद्या या. तर उद्या, तर आज तर मला सकाळपासून नाही जमलं. तर आत्ता चालली आहे मी आत्ता. तर 6:15 वाजलेत, कारण 6 वाजता चक्की बंद होते. तर आयुष निघाला होता खेळण्यासाठी, तर खेळायला चालला होता, म्हणून त्याला मी थांबवले क्रिकेट खेळायला. हा, तर क्रिकेट शिकतोय आयुष. तर ना मी थांबवले कारण मी आदिराजला घेऊन नाही जाणार.
सो आयुष आणि आदिरा जिथेच घेतील कारण जवळच आहे, मी अगदी 5 मिनिटांमध्ये येईल घेऊन. सो चलो तर मग आता हा बघा आदिरा जिथे खेळतोय. आदि बाय बाय बाय. चला तर मग मी पटकन आता दळण घेऊन येते आणि आल्यानंतर बोलते. तर आता मी काहीतरी प्लॅन करते संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवण्याचं, कारण असंच चाललंय आमचं, खिचडी बनव पोहे बनव असंच. तर बघूया आता आज काहीतरी करते. सो तर फौजी गेल्यापासून आमचं असंच चाललंय. तर ना फौजी असल्यानंतर कसं म्हणजे एकदम मेनू छान असतो जेवणामध्ये किंवा असं बाकीचं पण. तर चला तर मग आता बघूया काय करता येईल ते. चलो तर मी आल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता मम्मा आल्या. चिप्स वेड वा वा वा. व्हिडिओ करतेस? हा ठीक आहे. चिप्स सरप्राईज. स्टॉप करू स्टॉप. दळण तर मिळालंच नाही. तर ना तो नव्हताच. काय का चिप्स खातोय तर आयुष? आता 4 मला. थँक्यू. एकदा मी चालते. केवढंच असतंय रे ह्याच्यात. तर आम्ही आयुषला चिप्स करू देत नाही, पण त्या कॅन्टीनवाल्या भैयांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी वेपरचं पॅकेट दिलं. तर मग नाही नाही म्हणलं. मग मी बघा मोठा पाऊस येतोय. आता वाजले 7. नंतर माझी वाळलेली कपडे सगळे भिजले काढेपर्यंत. तर अचानकच आला आणि एकदम मोठा आला, तर जास्त होते कपडे काढेपर्यंत सगळे भिजले. तर आदिराज रडतोय, त्याला घेते अगोदर. सो आता वाजलेत रात्रीचे 9. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आदिराज पण झोपलेला. आदिराज खूपच त्रास देत होता, खूप रडत होता, त्याच्यामुळे मी शूट नाही केलेलं. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आदिराज पण खूप छान झोपलेला आहे बघा. आणि आयुष पण होमवर्क कम्प्लीट झालं आहे, त्याच्यामुळे आयुष पण झोपला आहे. सो मी हा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.